मित्र हो, आपले स्वागत आहे आमच्या स्नेहांकुर देशिंवर। आज आपण पाहणार आहोत नाताळ सणाविषयी सुंदर निबंध। नाताळ हा सण ख्रिश्चन धर्मियांचा प्रमुख सण मानला जातो। जगभरात दरवर्षी 25 डिसेंबरला खूप उत्साहाने नाताळ येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस म्हणून आनंदाने साजरा केला जातो। येशू हे ख्रिस्ती धर्माचे संस्थापक मानले जातात। ख्रिसमस डेला अनेक देशांमध्ये सार्वजनिक सुट्टी सुद्धा असते। रोमन कालगणनेनुसार 25 डिसेंबर ही तारीख हिवाळ्यातील संक्रांत अथवा अयनकाळाचा दिवस आहे। प्रतिकात्मक कारणासाठी भगवान येशू यांनी आपल्या जन्मासाठी हा वर्षातील सर्वात छोटा दिवस निवडला असा समज आहे। तरीही त्यामागील उद्दत्त आशय असा आहे की त्या दिवसानंतर पुढे दिवस मोठा होत जातो, अर्थात सूर्य अधिक काळ प्रकाश देत राहतो। प्रभू येशू यांची शिकवण अद्वितीय होती। आजही अनेक जण त्यांच्या शिकवणुकीपुढे नतमस्तक होतात। नाताळच्या दिवशी रस्ते, घरे, दुकाने, मोठमोठे मॉल्स हे सुंदर रोषणाईने आणि आकर्षक सजावटीने सजवले जातात। विविध प्रकारचे चविष्ट पदार्थ बनवतात। नाताळ दिवशी नाताळ वृक्ष म्हणजेच ख्रिसमस ट्री उभारली जाते, जी सुचिपर्णी वृक्षांपासून बनवली जाते। तिला अतिशय सुंदर सजावट केली जाते। नाताळच्या मध्यरात्री सांताक्लॉज येऊन लहान मुलांना भेटवस्तू देऊन जातो असाही समज आहे। या दिवशी लोक एकमेकांना भेटवस्तू, फुले, शुभेच्छा पत्रे देऊन आनंद साजरा करतात। ह्या दिवशी दुकानामध्ये विविध वस्तूंच्या किमतीवर सवलती दिल्या जातात। अशा प्रकारे नाताळचा हा उत्साहवर्धक सण सर्वत्र मोठ्या आनंदाने साजरा केला जातो।